आज या ठिकाणी आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि होणार पण आहे या संदर्भात सगळ्या अमरावती जिल्ह्याचे आमदार, राज्यसभेचे आमचे आदरणीय डॉक्टर अनिल बोंडे साहेब खासदार, आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जो विजय मिळवला भारतीय जनता पार्टी, युवा स्वाभिमान पार्टी आणि महायुतीच्या सगळ्या घटक दलांनी ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दलसुद्धा सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या अचलपूर मतदारसंघामध्ये बच्चू कडू ज्या पद्धतीनं वागत होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये सुपारी घेऊन नवनीत राणाचा पराभव केला, ज्या पद्धतीनं तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमतीताई ठाकूर ज्यांच्यामध्ये अहंकार भरला होता, या सगळ्या अहंकारी नेत्यांचा पराभव भाजपच्या कमळावर ज्या पद्धतीनं ताकदीनं निवडून आलेले आमदार आहे, मेलघाटमधील राजकुमार पटेल त्यांचा डिपॉझिट जप्त केलं, त्या ठिकाणी केवलराम काळेजी निवडून आले, प्रतापदादा अडसर धामणगाव निवडून आले, मोर्शी वरुडवरनं यावलकर साहेब निवडून आले आणि मोठ्या प्रमाणात एकतर्फा भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं त्याबद्दल खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा हा महाराष्ट्रामध्ये जनतेने स्वीकारला, अमरावती जिल्ह्यामध्ये स्वीकारला, त्याबद्दल या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करायला आलेलो, त्यांना शुभेच्छा द्यायला आलो, त्या ठिकाणी सगळ्यांचं शॉल घालून त्या ठिकाणी सगळ्या आमदारांचा त्यांनी सन्मान केला, सत्कार केला. आणि मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 2-4 दिवसाच्या अंदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील हा आमचा विश्वास आहे. त्यांना पूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचा माझा पाठिंबा आहे आणि त्यांच्यासोबत नेहमी कायम त्यांच्यासोबत आहे. निवडणुकीच्या निकालानंतरूनच EVM हटाव करून खरं तर बच्चू कडूंनी रॅली काढलेली अमरावतीमध्ये पाहायला मिळाली. असं आहे, बच्चू कडूची नौटंकी आता चालणार नाही आहे. लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात खोटा प्रचार करून एकतर्फा काँग्रेसनी विजय मिळवला लोकसभेमध्ये, नवनीत राणासारख्या लोकप्रिय लोकांमध्ये जनसंपर्क होणाऱ्या, विकास करणाऱ्या केंद्राकडून एक एक काम त्यांनी खेचून आणलं, त्याच्यानंतरसुद्धा त्यांचा पराभव झाला फक्त खोट्या प्रचारामुळं. तेव्हा EVM मशीनचा काही इफेक्ट नव्हता. मला असं वाटते की आता लोकशाही पद्धतीनं महाविकास आघाडीने हा पराभव स्वीकारला पाहिजे. लोकांमध्ये जो ज्या खोटा नेरेटिव्ह सेट केला होता तो लोकांनी पूर्णपणे त्यांना उधळून काढलेला आहे आणि लोकसभेचा पूर्ण हिशोब हा बच्चू कडूलासुद्धा चुकावा लागला, यशोमती ताई ठाकूरलासुद्धा चुकावा लागला, राजकुमार पटेललाही चुकावा लागला. अनेक मतदारसंघामध्ये पराभव झालेले जे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्यांना लोकसभेचा हिशोब जनतेने घेतलेला. ठीक आहे, थँक्यू.